लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। भास्कर जाधव हे ज्या तालिका समितीचे अध्यक्ष आहेत, विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले होते, त्यांची अशी भूमिका आहे की त्यांना शिवीगाळी केली, धक्काबुक्की केली। इतिहासामध्ये अशा प्रकारचं वर्तन विधानसभेचं झालं नव्हतं असं म्हणतात। अशा वेळेला कालच एक सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे आणि सुप्रीम कोर्टनेसुद्धा सांगितलेलं आहे की आमदारांचं किंवा खासदारांचं सभागृहातलं अशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये हे सांगितलेलं आहे। बोलू दिलं जात नाही वगैरे मला असं वाटत नाही की सभागृह हे आपले विचार आणि भूमिका मांडण्यासाठी जास्त आणि सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होत आहे का वेगळ्या पद्धतीनं। पण मराठीमध्ये एक म्हण आहे, केले तुका झाले माका, आमच्या कोकणामध्ये बरं का, हां केले तुका झाले माका। बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला, ते आमच्यावरती बॉम्ब टाकत होते, पण एक चूक किती महाग पडू शकते ते झालेलं आहे। बेशिस्त वर्तन महाराष्ट्राच्या विधानसभेत चालवलं जात नाही हे परत एकदा सिद्ध झालं। ठीक आहे, 12 MLA को सस्पेंड क्यों किया, ये डिसिप्लिनरी एक्शन है, कानून के तहत लिया गया ये फैसला है। जिस तरह से BJP के विधायक यानी अपोजिशन के विधायक पहले वेल में घुसे, विधानसभा अध्यक्ष का सामने का माइक तोड़ दिया, फिर अंदर चेम्बर में जाकर धक्का बुक्की हो गई, गाली गलौज हुआ। महाराष्ट्र के विधानसभा के ये परंपरा भी नहीं, यार इतिहास में ऐसा कभी नहीं हुआ था, ऐसे हमारे जाने माने लोग अंदर जो है सालों साल से अंदर बैठे और बोल रहे हैं। तो आज ही सुप्रीम कोर्ट का एक जजमेंट में पढ़ रहा था केरल विधानसभा के मामले में कि किसी भी हालत में चाहे विधानसभा हो चाहे संसद हो, इस प्रकार का बर्ताव मंजूर नहीं है विधायक और सांसदों का। तो महाराष्ट्र ने भी सर्वोच्च न्यायालय का निर्णय का पालन किया होगा।